नमस्कार, आशाच्या रसोईमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला लापशी बनवायची आहे. गव्हाची लापशी गूळ टाकून, तर साहित्य बघूया काय काय घेतलं आहे ते. तर ही लापशी घेतलेली आहे आपण अर्धा किलो, म्हणजे दोन वाट्या भरल्या त्याच्या फूल. गूळ तेवढाच घेतलं आहे आणि खोबऱ्याचे तुकडे घेतलेत, ओल्या खोबऱ्याचे. ओल्या किंवा सुक्या कोणतेही चालतात. थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले. हे काजू थोडेसे घेतलेत. तूप लागणार आहे आपल्याला 4 चमचे आणि 1 चिमूटभरच मीठ टाकायचं. फक्त 1 चिमूट, गोडाचा पदार्थ आहे ना. आणि 4-5 वेलचीची पावडर करून घेतली सालीसहित. आता हे अर्धा किलो लापशीचा रवा आहे ना हा, तर मग अर्धा किलोचं मग हे 2 वाटे भरलेले. त्या हिशोबानं आपण पाणी घेतलेले. मी 6 वाट्या पाणी तापत ठेवलेलं आहे. एका वाटीला 3 वाट्या असं करून 2 वाट्यांचं 6 वाटे, म्हणजे 6 वाट्यापेक्षा जास्त ठेवले जर लागलं ना, गरम करून ठेवायचं, लागलं तर टाकायचं. तर आता अगोदर आपल्याला काय करायचं, ही लापशी आहे ना भाजून घ्यायची तुपामध्ये. पाणी गरमच टाकायचं लापशीमध्ये. तूप टाकूया. मी काजू पहिले थोडेसे तुपामध्ये गरम करून घेते. 3 चमचे टाकले काजूचे तुकडे टाकायचे. थोडेसे लालसर झाले ना काढून घेऊया. आणि या तुकामध्ये आपल्याला लापशी चांगली खरबूज भाजून द्यायची. आता लापशी आहे ना 2 प्रकारची भेटते. जाडसर असते, एक बारीक असते. ही थोडीशी जाडसर आहे आणि ह्याच्यापेक्षा दुसरी असते ना ती, ह्याच्यापेक्षा बारीक असते. ते काढून घेऊया आपले काजूचे तुकडे. हा लापशीचा रवा टाकूया. थोडासा निवडून घ्यायचा, जसं काय घाण कचरा वगैरे काय नव्हतं, तर थोडीशी नजर मारून घ्यायची. आता गुळाचं प्रमाण आहे ना तुमच्या आवडीनुसार. मी अर्धा किलोला अर्धा किलोच घेतलं, म्हणजे 2 वाट्याला 2 वाट्या दुसरं घेतलं. तर आपण कमी जास्त करू शकतो. खरपूस भाजून घ्यायची आपल्याला तुपामध्ये. 3 चमचे टाकले आपण. अजून 1-2 चमचे मी वाढवते. चमचे आमचा हा छोटा आहे ना, तरी याला स्वाद चांगला असतो. घरचं तूप आहे ना हे, घरचं आहे. मी तूप कसं काढायचं त्याचा व्हिडिओ पण आहे चॅनलवरती. साईपासून तूप कसं, साईपासून कसं काढायचं ते, त्याचं पण लोणी काढून तूप त्याचं कसं तयार करायचं ना. तो पण याचा ना रंग बदली झाला पाहिजे. मध्यमाचेवरती 7-8 मिनटं लागतं त्याला भाजायला. व्यवस्थित भाजली ना लापशी, तर मस्त अशी मोकळी मोकळी होती. तर हे लापशी आपली चांगली भाजत आली. त्याला ना आपल्याला वेलची पावडर केली ना, त्याच्या साधी आहे. तेल तुपामध्ये टाकल्या ना की सुगंध खूप छान लागतो, मस्त सुगंध लागतो. एकदम व्यवस्थित तयार झाली. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आता मी सांगितलं ना तुम्हाला, शेंगदाणे पण टाकून घेऊया खोबऱ्याचे का. तर 6 वाट्या पाणी, म्हणजे 7 वाटे ठेवलेले आहे. 1 वाटी जास्त ठेवली. सहा वाटीच्या प्रमाणात पाणी ओतलेले. ही 1 वाटी मी एक्स्ट्रा टाकली ना, ती शिल्लक ठेवली, कारण लागलं तर आपण टाकूया ना. आणि गूळ आत्ताच नाही टाकायचं. आता हे मध्यमाचेवरती ना शिजून द्यायचं आहे. पाणी पूर्ण कमी होऊन द्यायचं, नंतर मग गूळ टाकायचं याच्यामध्ये. वेलची गूळ असे अर्धे काजू टाकते मी. त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे, मधून मधून हलवून घ्यायचे सारखे. पाणी बऱ्यापैकी कमी होत आले. झाकण ठेवलं होतं, 5-6 मिनटं झाली असतील. आता हलवून घेतले. आता परत आपण झाकण ठेवूया. 10-12 मिनटं लागतात भाजून घेतल्यानंतर, पाणी घातल्यानंतर शिजण्यासाठी. आता 7-8 मिनटं झालेली आहेत. मधूनच आपण झाकण काढून घेतलेलं होतं. आणि पाणी बघा, पाणी पूर्ण कमी झालेलं आहे. आता आपल्याला गूळ मिक्स करायचं आहे याच्यात. आणि लापशी शिजली पण व्यवस्थित, एकदम मस्त शिजली आहे. थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं, कारण हा गुळाचा पदार्थ आहे ना, त्याला थोडंसं चिमूटभरच मीठ, म्हणजे चव छान लागते. आता गूळ टाकूया. आपल्याला पाणी काही परत लागलं नाही, फक्त 6 वाट्या, 1 वाटीला 3 वाट्या घेतल्या ना आपण, त्याच प्रमाणात झालेली. गूळ पण मी पहिला एवढा टाकून घेते, लागला तर मग टाकेन.
चांगले मिक्स करून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित. आपल्याला परत एक वाफ काढून घ्यायची गूळ टाकल्यानंतर. गुळाला कसं पाणी सुटतं ना व्यवस्थित. आपण सगळ्याच गूळ टाकून घेतला कारण तेवढं पाहिजेच. अशी काजू टाकू थोडे सजावटीसाठी ठेवतो. तसे पहिले आपण टाकली थोडीशी. चांगले मिक्स करून घ्यायचे आणि परत झाकण ठेवायचं एक 5 मिनिटासाठी आणि गॅस स्लो करायचा. आपल्याला लापशी तयार झाली. मी गॅस बंद केलाय. आता आपण वेलची पावडर टाकूया. 4-5 वेलचीचे दाणे घेतले होते. साखर टाकून बारीक केली. मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित. पहिली पण आपण साल टाकली होती ना वेलचीची. वरचे टरफल असतात ना ते लापशीचा रवा भाजता नाही ना तुपामध्ये जराशी हे केले ना की व्यवस्थित मस्त खमंग असा वास लागतो त्याला सुगंध लागतो. आता काढून घेऊया लापशी. मस्त चका घ्यायली कसली भारी. आता लापशी तयार झालेली मस्तपैकी गरमागरम. तर थोडंसं वरून काजू बिजू टाकूया आपण. काजू बदाम आपल्याकडे जे काय असेल ते टाकायचं आणि नसलं तरी चालतं. शेंगदाणे असले ना शेंगदाणे भाजून असं भरभरीत कूट करायचं. थोडंसं मिक्सरला नाही करायचं खलबत्त्यामध्येच करायचं आणि वरची टरपलं काढून टाकायची. मग खूप छान होतं. ते काजूची गरजच नसते. आपली ही लापशी गुळ घालून गव्हाची लापशी तयार झालेली खाण्यासाठी. तर कशी वाटली आजची रेसिपी लापशीची ती नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली ती व्हिडिओ लाईक करा शेअर करा. धन्यवाद.